आता आम्ही चाललोय नदी बघायला आणि हा ना आजच्याच ब्लॉगचा सेकंड पार्ट असेल, कारण खूप मोठा ब्लॉग होईल. कारणीची ना आमराई आहे ती खूप मोठी आहे आणि आता वरच्या भागाला आम्ही चाललो. अरे आपल्याला अजून तिथं नदीवर आता बाकीच्यांना आंघोळ करायचे आणि आम्ही नंतर आवरायचं आहे ना त्याच्यामुळे. चला वाघ येतो इथे विरा पळा, आपणच थांबलोय. कोकम बा इथे पडले, आंबे कोकम माकडांची मजा इथे. हवं इथं पाणी असलं विरा पाणी असेल भरपूर पावसाळ्यात. मागे मी एकटीच आहे, मला नेलं वाघा बिघा नाही, कोणाला कळणार पण नाही. जायचंय समुद्रावर सगळ्यांना. नाही बोलवत इकडून इकडून. वाघाला घाबरून पळाले. आम्ही दोघीच थांबलेलो करवंद काढत. नाही खरंच इथं भीती आहे थोडी थोडी, नाही बरीच भीती आहे, 7-8 वाघ आहेत त्याच्यामुळे. पण दिव्या बोलते घाबरायचं काही कारण नाही, माणसांच्या जवळ नाही येत ते, पण आले तर काय करणार. सुपारीचे झाडं भारी वाटते ना एकदम. आम्ही जरा ब्रेक घेतलाय, बाकीचे गेलेत पुढे. नेटवर्क आला इथं नेटवर्क. आम्ही चाललोय आता ब्रेक घेतलेला त्याच्यामुळे भीती वाटते कमी जण राहिल्यावर चालताना ना, पक्षी वगैरे ओरडतात ना, मध्येच भीती वाटलेली. कारण प्राणी येत असताना पक्ष्यांचा आवाज येतो भरपूर. आता चाललो नदीवर. गेले असतील बाकीच्या नदीवर. त्यांना मुद्दाम बोला वाघ दिसला आम्हाला, आम्ही घाबरलो. कसले पळालो आम्ही. वाघ दिसला आम्हाला, बापरे कसले पळालो तिथं आम्ही. खरंच वाघ दिसला बापरे, खाल्ला असता आम्हाला शपथ. कसला डेंजर होता वाघ, कसली शेती हे वाक्य पळाले ना. पण शेपटी बघितली ना आपण वाघाची. हा तो बोलला फक्त कोण कोण आहे कोण कोण आहे असं विचारत होता. आम्ही म्हटलं पुढे गेलो. बसलाय ब्रेक घेतलाय सगळ्यांनी. हा मोर काय सगळे मोर बघायला या, मोर बघायला या. आलो तिथं आम्ही आता मोबाईल होते इकडे. अरे हा व्हायरल मोर या, चला मिळाली. मोर कोण आले होते, चला नदीवर. थोडी आंबट गोड होती, त्यात अजून गुळ थोडा पाहिजे होता, साखर गुळ. इरा सावकाश इधर आए हे दिव्या के, दिव्या के माहेरवाडी में. इरा दिव्या के माहेरवाडी, दिव्या की माहेरवाडी. और वो देखो क्या क्या करने जा रहे हैं वहाँ पे. ईशान तो ईशानचे मोठे पप्पा आणि ईशान गेलेले आहे तिकडे
आणि हे सगळे फिरताय तिकडे. काय नको खाऊ ते पडलाय तो, आपल्याला नंतर भेटेल. अ इकडनं चल, तिकडनं नको जाऊ. शॉर्टकटनी गेलेत ते, आपण लॉंगकटनी चाललोय. रस्ता थांब, चला चला पटकन चला. रस्ता बघा बापरे. चला हे सगळे गेले विरा, चल भीती वाटते इथं. ए थांबा, गेले सगळे पुढे तिकडे. अय तिकडे गेले, तिकडे नाही. तिला टाकून आले तुम्ही? उतरता येत होता का ते? रस्ता वळणा वळणांचा. अगं जागोजागी आंबे पडलेत मग आपल्या इथं. हा बघ आंबा इथे एक पडलाय, जाम आंबेत. एवढी सगळी दिव्याची जमीन आहे. ते सगळे हे 3 एकर मध्येच येत असेल ना इकडचा भाग. पण मला एवढ्या जमिनीचं काही समजत नाही, फक्त नुसतं आपला फिरायचं येतं. बघा बापरे, रस्ता कसा आहे, खालती एकदम रस्ता. नदी ते सुकले, कुठेतरी पाणी असेल. पूर्ण जंगलाच्या मध्ये आलोय, आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. रस्ता बघा, वाहत पाणी आहे तिथे. चला अशा रस्त्यावरून उतरलो आम्ही. इकडे सगळी नदी, म्हणजे पावसाळा असल्यावर जास्त पाणी भरतो, आता जरा कमी आहे कुठं म्हणून मी करून आलेली. चला जांभूळ कसे तयार होत, कसे पिकत वगैरे बघायला बरेचशे लोकांना जांभळाचं झाड कसं असतं ते माहिती नाही. आणि जांभळाचे गुणधर्म, हा जांभळाचं झाड आहे. आणि हे बघा छोटे छोटे बिया, आणि त्यांना आता मोठे मोठे जांभूळ येतील. आलेले मोठे जांभूळ तिकडे आहेत असे. हे बघा, हे जांभळाचं जांभूळ आलेलं आहे ना. ह्या जांभळाचे गुणधर्म म्हणजे काय, आपली पचन सुद्धा सुधारते, रक्तातील इन्सुलिन साखरेचं प्रमाण कमी होतं. जर वर्षभरात तुम्ही जर जांभळाची फळं खाल्लात तर तुम्हाला वर्षभरात कुठलाही त्रास कुठलाच नाही. म्हणजे जांभूळ एक आयुर्वेदिक आपलं औषधच आहे. आणि जांभळाच्या झाडाची इथं सुरेखात्यांना आणायचं. त्यांना जांभूळ अजिबात आवडत नाही. हे बघा मस्त आहेत, बारीक बारीक जांभूळ आहे. आपण ह्या कृषी क्षेत्रामध्ये आलेलो आहे निसर्गाच्या सानिध्यात. पण हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून ऐका, त्याला सबस्क्राईब करा. कारण काय आहे, पर्यावरण समतोल असल्यामुळे आपलं मानवी जीवन किती सुखी होतं हे आम्हाला आज ह्या निसर्गाकडनं समजलेलं आहे. आणि एकदम थंड वाटते ना, काहीच वाटत नाही. आम्ही महाडमध्ये राहतो, हे पाली राहतात. एवढी उष्णतेचा त्रास आणि एवढ्या प्रचंड प्रॉब्लेमला सामोरं जायला लागतं. पण ह्या निसर्गाच्या सानिध्यात आल्यामुळे आपल्याला किती गारवा आणि एक किती शारीरिक क्षमता आपली वाढते ह्या मला व्हिडिओ मार्फत जरूर समजेल. हो जलपरी आईस क्वीन तेवढंच पाणी गे. नाही चष्मा काढा, चष्मा नदीत आणलं तुम्ही आम्हाला. कुठे नदी पाणी पाय बुडवा, गार वाटते पायाला पाणी घे म्हणजे गार वाटत. थंड होते.
काय पुढे नका जाऊ, मागे चला इकडं. नाही आमचा तुमचा काय नाही थांबा सगळ्या. चला उतरा सगळ्या लहान मुलांनी तिकडं एकटेच. अरे वरती छोटा आहे, लहान पोरांना छोट्या कुठे वरती दाखव. ए दाखव कुठे छोट. चला मुलांना आता छोट्या इज्जत नाही. तू ओरडाय ओरडू नका, ओरडू नका, ओरडू नका. कुठले कुठे चालले तुम्ही? यांच्यावर कोणीतरी या. एक किती मोठे, बापरे. ए थांबा रे, ओरडू नका. अरे हाच मस्त आहे, इथं चाललो असतो सगळे. निसर्गाच्या सानिध्यातला स्विमिंग पूल सानिध्यातला ना, निसर्गाच्या सानिध्यातला स्विमिंग पूल मस्त. प्राणी वगैरे येत असतील. ए इथं प्राणी वगैरे येत असतील ना. चप्पल काढी का मम्मी कुठे? मम्मी नको दिव्या काकीवर जायचं तिला. जा थांब, एकेकांना घेईल ती, मग आम्ही सगळे उतरतो. ताई ताई इकडे दू एक दोन निघालो आम्ही आता नदीतून. चाललो आता दिव्याच्या घरी. एक्सपिरियन्स होता आणि मजा आली. आता थोडं फ्रेश होऊ, त्याच्यानंतर जेवून परत दुसरीकडे जायचं आहे. सुका मेवा कोकम आहे इकडे, फणस सुकवत आहे, आंबा पोळी आणि हे आवळेत. हे फणसाचं बारीक बारीक करून असं कापून केलं. बोरं सुकवत आहेत. पावसाळ्यानंतर कसं खाता येईल ना, त्यासाठी सगळं सुकवणं चाललं आहे. आलो आता फ्रेश होतो सगळे पटकन जेवायला. झालं तुमचं जेवण? मी चालली आता खाली. कसं होतं? वडे केलेले ना आणि मटण. खेळा तुम्ही बॅट बॉल इथं घरात खेळता? फॅन बिनला लागेल. मस्त हॉल आहे ना, मोठा आहे, त्याच्यामुळे खेळताय मुलं. ओय सॉरी 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 सॉरी, आलो आलो. कपडे वाळत घालत होतो आम्ही. ते बोल होते एवढे, मग एवढे दिवस जायचे राहिला तर सगळे तसेच कपडे नको घेऊन घे जरा. हा अजून आता मटण केलंय आणि वडे ना, वडे केले, गोल वडे. मस्त मटण वडेचा भेद आहे आणि आता आम्ही जेवून घेतो. जेवण झाल्याने एवढं सुंदर जेवण झालेलं ना, म्हणजे कालपासून नुसतं खातोच आहेत आम्ही. आणि दिव्यानी छान सोय करून ठेवले, सगळं करतायत तेच सगळे. आणि आम्ही फिरतोय त्याच्यामुळे आलोच जवळजवळ 1:15, त्याच्यामुळे आंघोळ्या झाल्या, मग जेवलो. आता जरासा आराम करतो आणि त्याच्यापुढे पण बाहेर जायला निघायचं आहे आम्हाला. झोपा चला, झोपा चला.
संध्या जायचं बीच वर ना, चला झोपा झाला हा, जेवून घ्यायचा जेवून, ओ बीच वर जायचं आहे आम्हाला, हो चारला निघाल तू, तुम्ही निघाल 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 लवकर निघाल चारला,